तासाभरामध्ये कळाला पुन्हा येणार नाही आणि म्हणून व्हिडिओ ट्वीट डिलीट केला. नाना पटोले यांनी फडणवीसांवर हा टोला केला लगावलेला आहे. तर नाना पटोलेंना काँग्रेस कधी डिलीट करेल यावर त्यांनी लक्ष द्यावं असा पलटवार यावर नितेश राणे यांनी केलाय. काय सांगणार देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अकाउंटवर मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असं केलं होतं आणि नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलेलं होतं. त्यांना एका तासातच कळलं की आता मी काही पुन्हा येणार नाही आणि म्हणून स्वतःचं ट्वीट स्वतः डिलीट करून टाकलेलं आहे. ऑल वेल नाही का आता यांच्या पक्षाचं ते सांगितलं मी तुम्हाला की त्यांनाच कळलं की तासभरातच कळलं की आता ते पुन्हा येणार नाही म्हणून त्यांनी स्वतःला डिलीट करून. नाना पटोलेंनी पहिला आपल्या पक्षामध्ये ते किती दिवस राहणार आहे किंवा त्यांचा पक्ष त्यांना लवकर कधी डिलीट करणार आहे ह्याबद्दल थोडी चिंता करावी. फडणवीस साहेब हे कायमस्वरूपी आहेत पण नाना पटोले हे टेम्पररी आहेत आणि लवकरच काँग्रेस त्यांना डिलीट करण्याच्या तयारीमध्ये आहे. तो ट्वीट पुन्हा येणार असं जर पुन्हा झालं असेल तर पुन्हा मला वाटतं की कदाचित तो डिलीट करताना ते मी पुन्हा येऊ शकत नाही ही भूमिका पटल्यामुळे डिलीट केला असेल. हे सगळं जे चाललं आहे तिघांचंही तिघेही जण एकतर बाशिंग बांधूनच आहेत दुसरे दोघेही लाईनीत आहेत बाशिंग बांधण्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये सत्ताच यांची महाराष्ट्रात येणार नाही तो कशाला उगीच नवरदेव म्हणून बसताय. हे सरकार केवळ आणि केवळ अध्यक्षांच्या मर्जीवर आहे. एका ट्वीटनी यांच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये किती भीती पसरली आहे याचं उत्तम उदाहरण हे सगळेजण देत आहेत की एका साध्या ट्विट आणि रीलनी या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना काल झोपेच्या गोळ्या घ्यायला लागल्या. आणि म्हणून विजय वडेट्टीवारांना सांगेन की तुम्ही आमच्या फडणवीस साहेब पुन्हा कधी येतील ह्याबद्दल चिंता करण्यापेक्षा तुम्ही महायुतीमध्ये कधी येत आहे ह्याची तारीख जाहीर करा.